उदाहरण तिसरं पहा. खालील वर्तुळाचा क हा केंद्रबिंदू आहे, तर वर्तुळाचा व्यास खालीलपैकी कोणता? तर आकृतीचं पहा, निरीक्षण करूया आपण. तर आपल्याला विचारलं आहे क जर केंद्रबिंदू असेल तर वर्तुळाचा व्यास कोणता. आता आपण व्यासाची व्याख्या पाहिलेली आहे, केंद्रबिंदूतून जाणारा रेषाखंड आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा. आता वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा म्हणजे ब आणि च हे वर्तुळावरचे बिंदू आहेत, तो जोडणारा रेषाखंड आणि शिवाय तो कशातून गेलेला आहे, केंद्रातून गेलेला आहे. म्हणजेच ब च हा जो रेषाखंड आहे तो वर्तुळाचा काय आहे, व्यास आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे. उदाहरण चार, खालील वर्तुळातील जीवा कोणती. पहा, ह्या आकृतीमध्ये आपल्याला जीवा शोधायची आहे. आता जीवा म्हणजे काय, तर वर्तुळावरील बिंदू जोडणारा रेषाखंड. आता वर्तुळावरील बिंदू म्हणजे हा च आणि हा ग, हे वर्तुळावरील बिंदू आहेत. वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा रेषाखंड आपल्याला हाच दिसतोय पहा. म्हणून च ग किंवा ग च असं म्हटलं तरी चालतं. मग ग च हा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची जीवा आहे. मग यामध्ये पर्याय क्रमांक येईल तीन. हां, उदाहरण पाचवं पहा. उदाहरण पाचवं, खालीलपैकी कोणता बिंदू वर्तुळाच्या परिघावर आहे. आता परिघ म्हणजे काय, याला म्हणायचं वर्तुळाचा परिघ. आता या परिघावर असणारा बिंदू कोणता आहे पहा, हा र आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येणार आहे. हा वर्तुळाच्या परिघावर असलेला बिंदू र हा आहे. हा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायात त्रिज्या नाही. आता त्रिज्या म्हणजे काय, तर केंद्रापासून वर्तुळापर्यंतचा जो रेषाखंड असतो त्याला त्रिज्या म्हणतात. पहिल्या आकृतीमध्ये पहा, केंद्र ते वर्तुळ रेषाखंड दिसतोय, म्हणजे इथे त्रिज्या आहे, दोन त्रिज्या आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये पण त्रिज्या आहे, केंद्र ते वर्तुळ पर्यंत असणारा रेषाखंड त्रिज्या आहे. इथे मात्र आपल्याला केंद्रापासून वर्तुळापर्यंत जाणारा रेषाखंड दिसत नाही, म्हणजे या आकृतीमध्ये त्रिज्या नाही. चार नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा त्रिज्या दिसते पहा. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन. प्रश्न पुढचा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती. एक आहे त्रिज्या, दुसरा आहे परिघ, तिसरा आहे कंस आणि चौथा आहे व्यास. तर मुलांनो, जीवा म्हणजे काय, तर वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. तर त्यामध्ये आता वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे व्यासच असतो, आणि तो केंद्रातून जाणारा जरी असला तरी तो वर्तुळावरील दोन बिंदू जोडतो, आणि तोच व्याससुद्धा हा सर्वात मोठी काय आहे, जीवा आहे. पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येणार आहे. हा, सोबतच्या आकृतीतील वर्तुळ केंद्राचे नाव काय. आता वर्तुळ केंद्र, वर्तुळाच्या मधोमध असणारा बिंदू. पहा इथे काय दिसतोय, वर्तुळाच्या मधोमध काय दिसतोय, म दिसतोय. म्हणजेच वर्तुळ केंद्राचं नाव येणार आहे म, आणि ते पर्याय क्रमांक एकमध्ये आहे. प्रश्न पुढचा पहा, सोबतच्या वर्तुळात किती त्रिज्या दाखवल्या आहेत. पहा आकृती पाहूया आपण, आणि या आकृतीतील त्रिज्या म्हणजे काय, तर केंद्रापासून वर्तुळापर्यंत जाणारा रेषाखंड. म्हणजे पहा या आकृतीमध्ये आपल्याला त्रिज्या दिसतात पहा, एक दोन तीन चार पाच सहा. म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा याचं उत्तर येणार आहे. सोबतच्या आकृतीतील रेषाखंड य र ला काय म्हणतात. आता आकृतीमध्ये य र पहा, या य र ला काय म्हणतात. आता य र जो दिसतोय रेषाखंड, तो वर्तुळावरील दोन बिंदू जोडतोय पहा, म्हणजेच याला म्हणतात वर्तुळाची जीवा. पर्याय क्रमांक दोन पहा. प्रश्न, सोबतच्या वर्तुळात खालीलपैकी कोणता रेषाखंड त्रिज्या होऊ शकत नाही. पर्याय पाहावे लागतील आपल्याला. पहिला पर्याय आहे कड. आता पहा, कड ही त्रिज्या होऊ शकत नाही का, होऊ शकते पहा. केंद्र ते वर्तुळ इथपर्यंत जाणारा हा रेषाखंड आहे, म्हणजे कड हा ही त्रिज्या आहे. आपल्याला होऊ शकत नाही ते पाहिजे. आता दुसरा पर्याय गड आहे. हे पहा, गड म्हणजे केंद्र ते वर्तुळ असा हा रेषाखंड आहे, म्हणजे ही सुद्धा त्रिज्या आहे. त्यानंतर तिसरा पर्याय ड ख पहा, ड ख. आता हा जो रेषाखंड दिसतोय, केंद्र ते वर्तुळापर्यंतचा रेषाखंड आहे, म्हणजे ही सुद्धा त्रिज्या आहे. पर्याय क्रमांक चार आहे ख ग. पहा ख ग कुठं दिसतोय, ख बिंदू हा वर्तुळावर आहे, ग पण वर्तुळावर आहे, म्हणजेच ही त्रिज्या होऊ शकणार
नाही. पर्याय क्रमांक 4. सोबतच्या आकृतीतील कोणता बिंदू वर्तुळ मध्य आहे? आता वर्तुळ मध्य म्हणजेच काय? वर्तुळाच्या केंद्रभागी असणारा. आता पहा, ज आहे, ज हा वर्तुळाच्या मध्ये नाही आहे. फ पहा, फ कुठं आहे? मध्यभागी आहे, म्हणजेच फ हा वर्तुळाबिंदू वर्तुळ मध्य आहे. पर्याय क्रमांक 2. झ बिंदू पहा, झ कुठं दिसतोय? वर्तुळाच्या वर दे पहा, वर्तुळावर, त्यामुळे तोही येणार नाही. ट बिंदू, ट कुठं आहे? वर्तुळावरच आहे. आपल्याला विचारलंय वर्तुळ मध्य म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रस्थानी. केंद्र कुठं असतो? बरोबर मधोमध असतो. म्हणजे आपल्याला पर्याय 2 हे उत्तर आहे.